यांनी केलेली आहे. तसं पाहता बाळूमामांच्या मंदिरासमोरची सजावट असेल, डेकोरेशन असेल, रांगोळी असेल, फुलांची सजावट असेल, सर्व प्रकारचं अतिशय चोख पद्धतीने बाळूमामा भक्तांनी सर्वांनीच हे नियोजन केल्यामुळे हे शक्य झालं. एकट्या दुकट्याचं हे काम नाही असं आम्हाला वाटतं. आणि ह्याच्या पाठीमागं एवढं पब्लिक कव्हर करण्यापाठीमागं कोणती तरी अद्भुत शक्ती असली पाहिजे हा खरोखर आज याची जाणीव आम्हालासुद्धा होते आणि सगळ्या आमच्या पिरळे गावातील लोकांना होते, भक्तजनांना होते, की कोणती तरी निश्चितपणे एवढं चालण्यापाठीमागं एक अद्भुत शक्ती मामांची खरोखरच आहे. आणि या अद्भुत शक्तीमुळं आजचा हा उत्साह खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे साजरा झाला. दोन गावचे वालुक मंडळात अतिशय चांगल्या पद्धतीनं सूर ताल लय ह्याच्या सगळ्या संगीताच्या बाजूने त्यांनी वादन चांगल्या प्रकारे केलं. आणि लोकांनी सुद्धा टाळ्यांच्या गजरात, बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या गजरात लोकांनी त्या वालुक मंडळाला दाद दिली. स्क्रीन लावली होती पाठीमागे लोकांना, पब्लिकला दिसण्यास अडचण येऊ नये म्हणून नातेपुतेवरून खास चांगल्या प्रकारची क्वालिटीची स्क्रीन आणली होती. लाईव्ह शूटिंग चालू होतं, दोन दोन व्हिडिओ शूटिंग कॅमेरे होते. तुमची आदमापूरची चालद्वारी हा देखील चॅनल चालू म्हणजे चालू शूटिंग होतं त्या चॅनल बऱ्याच माध्यमातून महाराष्ट्रात हा कार्यक्रम पोहोचलेला आहे. मामांचा महिमा आजचा आषाढ एकादशी बघा नंबर 4 महाराष्ट्रात पोहोचला. आजच्या ह्या सोहळ्याला आदमापूरहून खास आलेले पंच कमिटीचे संचालक बिकू मामा कारभार हे सुद्धा आले होते, त्यांचं देखील प्रवचन या ठिकाणी झालं. म्हणजे अशा प्रकारे बरेच कार्यक्रम झाले. परत खास आदमापूरवरून पाटील साहेबांचं विविध वस्तू खरेदी करण्याचं दुकान आलेलं आहे, त्या दुकानाने देखील शोभा वाढवली. त्यांच्या दुकानाच्या बाजूला पाळणे आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी, म्हणजे एक यात्रेचं स्वरूप आज खरोखर या ठिकाणी आला. आम्हाला खास की जसं म्हटलं जातं की अवघे माहेर माझे माहेर पंढरी, तसं खरोखर पिरळे गावामध्ये या नगरीमध्ये या मैदानामध्ये खरोखर एक आदमापूर व पंढरपूर हेच आम्हाला आज या ठिकाणी जाणवलं, सगळ्या भक्तजनाला जाणवलं. उद्या सकाळी 9 आरती झाल्यानंतर वालुक मंडळाचा कार्यक्रम थोडा वेळ होईल आणि पालखीला देखील 1.5 ते 2 टनाच्या भंडारा उधळण्यासाठी लोकांनी आणलेला आहे. JCB 4 ते 5 उद्याचा आहे, उद्याचं लाईव्ह शूटिंग त्याद्वारे दिसणारच आहे. उद्या देखील आमचा अंदाज आहे की 2 ते 3 हजार लोक कमीत कमी, जास्तीत जास्त 5 हजार व कमीत कमी 3 हजार तरी लोक उद्या मिरवणुकीत सहभागी होतील. आणि अशा प्रकारे सुंदर असं नियोजन हे सर्वांनी केलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळात देखील जोपर्यंत मामांची इच्छा आहे तोपर्यंत आम्ही सेवा करण्यास तयार आहोत. मामा किती का दिवस या ठिकाणी थांबणार तोपर्यंत आम्ही सेवा करण्यास तयार आहोत. जय बाळूमामा, जय बाळूमामा. सर सांगायला एक आनंद होतोय आणि अभिमानी वाटतोय की अवघा महाराष्ट्र तर आहेच आहे पण 98 देशात आपले 5 लाख व्ह्यूज मगाशी जे आलेले होते ते 98 देशात आपल्या लाईव्ह इथला जो कार्यक्रम होता ते सर्व बघत होते. बघून ते जे सगळ्या माहिती होती डिटेल्स बघितली त्यानंतर डोळ्यात पाणी आलं की खरं मामांची अद्भुत शक्ती म्हणतात त्यात काही चुकीचं नाही. 98 देशात आपला कार्यक्रम बघितला, आपल्या पंचकृषीचं नाव झालं, आपल्या मामांचं नाव झालं की इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या देशात जर आपल्या मामाचा कार्यक्रम बघत असतील लोक तर मामांचे भक्तमंडळी आपण विचार करू शकतो की मामांची भक्तमंडळी कुठे कुठे आहे. अवघा महाराष्ट्र तर नाचत आहेच आहे त्याचबरोबर खूप सुंदर असा कार्यक्रम आणि आतासुद्धा 1 नंबर कार्यक्रम. म्हणजे आतासुद्धा कमेंट चालूच आहेत की दादा खूप सुंदर नियोजन आहे, कार्यक्रम 1 नंबर केला आहे, त्यासाठी तुमचं सर्वांचं धन्यवाद. बिरळकरांचं धन्यवाद. मेंढी माऊलींची सेवा जे जे करतात रानात गेल्यानंतर धन्यवाद. सकाळी असा एक योग आलता रानात जाण्याचा जांभळ्या खंडाचा, तर तिथं बांधावरती बसलेली मामांची सेवेकरी म्हणली थोडी ताण लागल्यासारखी वाटते. त्या मावशींनी ऐकलं आणि मावशींनी हांडा भरून आणला, पाण्याचा 2 तांबे आणून दिलं. म्हणजे जशी हिथं सेवा घडती तशी मेंढी माऊली रानात गेल्यानंतर सेवा घडती. तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार. जय बाळूमामा, जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. जय बाळूमामा, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं. जय बाळूमामा. खूप सुंदर असा कार्यक्रम, सुंदर असं नियोजन. आज 98 देशात आपल्या मामांचा कार्यक्रम लाईव्ह लोक पाहत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंगापूरमधूनही जास्त पाहायला गेला, नेपाळमधून पाहायला गेला, भारतात लक्षद्वीपमध्ये ऑस्ट्रेलिया असेल, न्यू बरेच असे भरपूर देश आहेत तिथं आपला लाईव्ह कार्यक्रम पाहत होते सर्वजण. खूप सुंदर असं नियोजन आहे की आपल्याला